नमस्कार, आपण सर्वजण मला ओळखता. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये सारा अमृत पारायण याविषयी बोलणार आहे. 26 डिसेंबर 2023 दत्त महाराजांची जयंती आहे. मग गुरुचरित्र पारायण खूप कठीण आहे, काय करावं? गुरुलीला अमृत पारायण हे पण खूप कठीण आहे. मग काय नियमावली आहे याविषयी मी आपल्या चॅनलवर एक दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पण या व्हिडिओमध्ये सारा अमृत पारायण कसं करावं याविषयी बोलणार आहे. कारण खूप जण आहे त्यांच्यामुळे मोठे मोठे ग्रंथ पारायण होत नाही. मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारा अमृत हे जे पारायण आहे हे 21 दिवसाची सेवा कशी करावी, जसं 6 डिसेंबरपासून तर 26 डिसेंबरपर्यंत 21 दिवस होतात. मग 21 दिवसाचं पारायण कसं करायचं? सगळ्यात आधी तुम्हाला रोजचा एक अध्याय वाचायचा आहे. सारा अमृत पारायणामध्ये 21 अध्याय आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमची कोणतीही इच्छा असो, काही असो, जसं तुम्हाला 6 तारखेला सकाळी लवकर उठून कळस नाही मांडला तरी चालेल, तुम्हाला मांडायचं असेल तर मांडू शकता. तुमच्या देवघरामध्ये बसून कुलस्वामिनीचं स्मरण करून आणि तुमची हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह ठेवून महाराजांना, दत्त महाराजांना त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला वाटत असेल तर पिवळ्या कलरचा पेढा वगैरे या तुम्ही गुळ पण ठेवू शकता. तर तुम्ही तिथे बसून एक पारायण तुम्हाला वाचणं सुरू करायचं आहे. रोजचं एक पारायण वाचायचं आहे. तुमचा टाईम फिक्स ठेवा, एक तर सकाळचा एक तर संध्याकाळचा. असं लगातार तुम्ही 26 तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला हे पारायण कम्प्लीट करायचं आहे. तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा असो, 21 दिवसाचं हे पारायण आपलं कम्प्लीट होईल आणि खूप चांगले रिझल्ट आहे. सारा अमृत पारायणाचे खूप ताई आणि दादांना पण रिझल्ट आहे, मला तर भरपूर आहे. मी आधी पण केलेले आहे पण आता एवढं नाही होत शक्य. तुम्हाला रोजचा एक अध्याय वाचायचा आहे. ईश्वर म्हणत नाही आहे की तुम्ही घरच्यांना त्रास देऊ या तुम्ही बाकीच्या कोणाची खाण्यापिण्याची इच्छा मारूनच तुम्ही माझ्या पारायणाला बसा असं नाही आहे. पहिले तुमच्या घरातल्यांचं मत घ्या, तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी करा. कारण म्हणतात ना, मन मारून कोणता देव नसतो मिळत. कारण काही जण म्हणतात आमच्याकडे नॉनव्हेज आणलं आहे, आम्ही काय करावं, ह्या गोष्टी मॅनेज करावंच लागतात सगळ्यांना. म्हणून तुम्ही सोप्यात सोपी 21 दिवसाची ही सेवा करा. आणि ही सेवा करताना जर अडथळा आला, लेडीजचे मंथली काही प्रॉब्लेम आले तर राहू द्यायचं, काहीच हरकत नाही. मग नंतर आपल्याला कम्प्लीट करता येतं ते. कोणी वारलं असेल, कोण काही पण अडथळाला बाहेर जायचं आहे तर ते सोडून कम्प्लीट करायचं आहे. त्याच्या पुढं पण तुम्ही कम्प्लीट करू शकता, फक्त तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. आणि आखरीच्या दिवशी तुम्ही बेसनाचा लाडू बनवू शकता. दत्त महाराजांसाठी पुरणाची पोळी नैवेद्य जे असेल ते, वाटलं तर एक टाईम उपास पकडा. पण पकडण्याची काहीच गरज नाही, तुम्ही साध्या मनाने करा आणि कर्मावर फोकस करा. महाराज म्हणतात ना की तू कोणाचंही चांगलं कर, मी तुझं चांगलं करेल. मला असं वाटतं की तुमची विचारक्षमता जर चांगली असेल तर ईश्वर नक्कीच तुम्हाला सगळं काही देतो. साध्या पद्धतीने 21 दिवसाचं एक पारायण करा आणि खरंच खूप चांगले रिझल्ट येतात, हा माझा अनुभव आहे. धन्यवाद.